जिंकली, पांचाली जिंकली। दुःशासना, जा द्रौपदीला भर समेत उठून आण। अनार्या, दुःशासना सोड सोड मला। आता तू महाराणी नाहीस, आमची दासी आहेस। दासी? दासी आहेस? तू आमची दासी आहेस? दुःशासना, पाहतोस काय? वस्त्र ओढ। सभेत भरल्या विवस्त्र झाली पांचाली सुकुमार बाहवेल का पौरुषास हा अघोर अत्याचार। पतिव्रतेचा थोरीची दुष्टांचा शिर जोरीची यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी नारीची। यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी नारीची। पतिव्रतेचा थोरीची दुष्टांचा शिर जोरीची यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी या महाभारती घडून ये अपघात। भारतात या महाभारती घडून ये अपघात। करती कौरव पंड सुतांचा द्युता माजी घात। राज्य हरविले हरले वैभव अवघे शत्रुंनी पळा लाविली पांचाली मग मूढ पांडवानी। क्षणात नृपते दास गाहले राज्ञी झाली दासी। पांचाली सह फिरती पांडव वनात वनवासी। कुळा कळाली अघटित लीला नटवर त्या गिरिधारीची। नटवर त्या गिरिधारीची यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी नारीची। पांडवांच्या वनवासाची 12 वर्ष झाली। दुर्योधन, अज्ञातवासात जर पांडवांना हुडकून काढता आलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास त्यांना घडवता येईल। शकुनी मामा, आपण पांडवांना कायमचे वनवासात ठेवूया। त्यांना शोधून काढण्याच्या कामात आपला गुप्तहेर आपल्या चतुर बद्दल बोलतोस तू दुःशासन? हा, तो अत्यंत चतुर आहे। चतुर? आज्ञा महाराज। चतुर, पांडवांना हुडकून काढण्याची कामगिरी तुझ्यावर। जशी आज सारे अलंकार सत्यभामा देवीच्या स्वाधीन कर। द्वारकाधीश श्री कृष्णाला माझे नमस्कार सांग आणि म्हणावं वनवासात पांडवांचं रक्षण केलंस तसंच आता अज्ञातवासातही कर। डोळे पाण्यानं भरू नकोस,
जा जशी आपली आज्ञा। हे तपोधन हो, कौरवाने कपटाना आमचं राज्य हरण केलं, आमचे अनेक अपराध केले, हे आपणा सर्वांना विदित आहे। 12 वर्ष वनवासाचे क्लेश भोगले आणि आता हे शेवटलं 13वं वर्ष अज्ञातवासाचं आहे। आपणा सर्वांच्या छायेत वनवास सुद्धा सुखाचा झाला, अज्ञातवासातही आपले आशीर्वाद आमचं रक्षण करतील। धर्मराज, तुमच्या वास्तव्यामुळे हे काम्यकवन निर्भय झालं, ऋषीजनांची धर्मकार्य निर्विघ्न पार पडली, आमच्या तपस्येचं बळ सदैव तुमच्या पाठीशी राहील। कदाचित कौरवांचे हेर तुमच्या शोधात असतील। असणारच, दुरात्मा दुर्योधन, कर्ण आणि शकुनी ह्या नीच कर्तव्यात कधीच चुकणार नाही। भीमा, क्षती आणि शत्रूंना असे अपशब्द बोलू नये, प्रसंग येईल तेव्हा शस्त्रांना त्यांचा समाचार घ्यावा। द्रौपदी देवी, आपण कुठे जाणार ते आम्हाला सांगा, दर्शनाची इच्छा झाली तर? ते त्यांना विचारू नका, अज्ञातवास सर्वार्थाना अज्ञातच राहावा। राजन, आता आपण मार्गस्थ व्हा। महाराज, मुनिवर्य, आपल्या डोळ्यात अश्रू, तुझ्यासारख्या सत्यशील राजाच्या जीवनाची परवड पाहिली म्हणजे ऋषीजनांनाही सांसारिकासारखी दुःख झाल्याशिवाय राहत नाही। जा, 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून कौरवांचा निपात करून परत सम्राट हो। तुझ्या नावाची द्वाही ऐकण्यासाठी सारं जग अधीर झालंय। बर, येतो। द्रौपदी देवी, मार्गात कुठेतरी भूक लागेल, हे धान्य असू दे बरोबर। स्वीकार, स्वीकार ते पांचाली। प्रवासाला निघताना अन्न ब्रह्म समोर आलं, शुभशकून झालं। सूर्यनारायणाच्या थाळीनं कसलीही कमतरता पडू दिली नाही। प्रवासात ऋषीजनांचा हा प्रसाद साऱ्या श्रमांचा परिहार करी, माता कुंतीचा आशीर्वाद म्हणून त्याचा स्वीकार कर। सारं वन कस उदास भासू लागलाय। राजा निघून गेल्यावर राजधानी ओस पडायचीच। खरच, युधिष्ठिर राजा आहे तसाच तो ऋषीही आहे, राजऋषी आहे। पण दैवाने त्यांच्यावर कशी वेळ आणली पाहना, वनवासात ते उघडपणे वागत होते, आता त्यांना गुप्त राहावं लागेल, अग्नीने लपून कस चालायचं? पण त्यांना लपूनच राहिलं पाहिजे, कौरवांनी कदाचित त्यांना ओळखलं तर 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास त्यांना पुन्हा भोगावा लागेल। परमेश्वरा, नको रे असं घडून देऊस। नमस्ते देवी। देवी, पांडव कुठे आहे? पांडव, नमस्ते मुनिवर्य। मुनिवर्य, मला असं सांगा, पांडव कुठे आहे? आज 12 वर्ष झाली महाराजांची माझी भेट नाही, माझा जीव सारखा तळमळतो आहे। मुनिवर्य, मुनिवर्य, मी आपल्या पारा पडतो। रथातून गेले का? होय। मुनिवर्य, मी चलतो तर। किती तळमळत होता, पांडव कुठे गेले हे माहित असत तर बरं झालं असत। कौरवांचा हेर असावा, माहित असलं तरी त्याला सांगणं इष्ट नव्हतं। हे मग आता काय होईल पांडवांचं?
बीड नाबा हे काही आंब्याचं झाड नाही हलवून आंबे पाडायला. हे नारळाचं झाड आहे हलवून नारळ पडत नसतात. तुम्ही विश्रांती घ्या मी चढून काढून देतो नारळ. हा बाजूला मोठ्याले नारळ पाडणार. आता मिळतील ना नारळ. चला बाजूला पहा मी काय हे एकटा उचलू शकत नाही. असली प्रचंड काम भीम दादाच करू जाणे. काय करतोय भीम आहे पाच सिद्धी भूक लागली आहे कोण. अर्जुन आणि पांचाली कुठे. त्यांची वनवासाची हौस अजून फिटलेली नाही. ती दोघं गेली स्नानाला. हसतेस काय पांचाली. आपला मुखचंद्र जरा पाण्यात पाहावा. अरे भांग पडला. भांग काय अगदी हुबेहूब एखाद्या स्त्री सारखे दिसतात. धरून पाहिला तर एखाद्याला भ्रम व्हायचा. विनोद पुरे पुसायला दे मला काहीतरी. तू स्वयंपाक केलास छान झालं. आता आपण इथून मत्स्यपुरीला जाऊ. तिथला राजा विराट मोठा धार्मिक आणि दयाळू आहे. पांडवांच्या बद्दल त्याला मोठा आदर आहे. वनवास हे पांडवांचे आम्ही जुने नोकर आहोत असं सांगून त्याच्या प्रसादात नोकरी मिळू द्या. बरोबर आहे तसा आपल्याला गुप्त विषयात राहता येईल. भीमा तू हे स्वयंपाक्याचंच काम करायचंच विराटाच्या घरी. अवश्य म्हणजे आपल्या भूकेची चिंता मिटली. शमी वृक्षावरची ती ढोली पाहिलीस. हो इथे आपले आपण शस्त्र लपून ठेव. सहदेवा चढतो झाडावर. हो वरांच्या माथ्यावरती भवितव्याचा भार शस्त्रावाचून हात रिकामी नयनी अंधकार. नीट ठेवलंस धनुष्य. हो वीरावर शस्त्र त्यागाचा प्रसंग. दादांच्या द्यूतामुळं. भीमा विराट नगरीत तुझा क्रोध असा हारघडी उसळू लागला
तर आपल्यावर पुन्हा वनवासाचा प्रसंग येईल. चुकलो मी दादा. तू शूर आहेस, बलशाली आहेस, सारं विसरून जा. राजप्रसादात पल्लव ज्या वृत्ती निवाडतात ती वृत्ती आणली पाडून. ठीक आहे पाठा, आपण आता विराटनगरच्या सीमेवर आलो. आपल्याला वेषांतर केलं पाहिजे. बरोबर आहे. माझी तरी स्वारी आली वाटत. चला. महाराज हरणांचा कळ. अजून शिकारीचे हौस राहिले कळ. अनायसे शिकार समोर दिसली म्हणून म्हटलं. तो पहा काळ वृक्षाच्या पाठीमागे. हो मला सुद्धा हरणांच्या डोळ्याचा भास झाला. खरा नटेश्वर शंकर आमच्या नर्तकीचं दैवत. दर्शनासाठी आले होते. आले होते. अरे बोलताना तरी बोल की पुरुषासारखं. मला बाई येतच नाही पुरुषासारखं बोलता. शिवशंभो शिवशंभो हर 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 शिवशंभो हर 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 शिवशंभो हर हर हर. थांबा. विराटाच्या राज्यात किचकाला कोण हत्या करतो आहे? भारत सम्राट दुर्योधन महाराजांचा राजदूत चतुर. काय आज्ञा आहे सम्राटांची? पाठीमाग पालखीत कोण आहे हे मला पाहायचंय. कारण? कारण राजमातुल शकुनी महाराजांनी पांडवांच्या शोधार्थ मला मुद्दाम पाठवलं. नगरवेशीवरच प्रत्यक्ष सेनापतींची गाठ पडली. माझं कार्य सुलभ झालं. आपली कीर्ती गांधारपर्यंत जाऊन पोहोचली. विराटाचं राज्य आपल्या शक्तीवर उभं आहे. आपण पहा पाहिजे आपल्याला हर तऱ्हेचं साहाय्य आमच्याकडून मिळेल. पण त्यापूर्वी आपण कौरवेश्वराचे दूत आहात. त्याचं प्रमाण आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे. हा पहा महाराज. ठीक आहे अनुगेचे दाखवायला. कोण आहेस तू? हे कोणी विचारू नका मला. मला विचारलं पाहिजे. मी सांगतो कोण आहे ती. कीचक महाराजांनी त्रिगर्दावरून पळून आणली आहे ही हरणी. बस इतकंच? द्रौपदी तर नव्हे ना? नव्हे. सेनापती कीचक महाराजांची भोगदासी होण्याचं भाग्य दुर्दैवी द्रौपदीला कसं लाभणार? पाहिलं पाहिलं ती द्रौपदी नव्हे. द्रौपदी असती तिला काशी पालखी तर आणली असती. दुःशासनाने ज्याप्रमाणे तिला फटरभरात तिसरा दोन फटफटत आणली तशी तिला आणली असती. सम्राट दुर्योधन महाराजांचा जो शत्रू तो आमचा. पांडवांचा शोध घेण्यासाठी मत्स्यनगरी गुप्त संचाराची आज्ञा असावी. ठीक आहे ठीक आहे. मत्स्यदेशाधिपती प्रजाहित दक्ष महाराजाधिराजराज पारा सावधान सावधान सावधान.
आहे? आज गोदान करू नये. का? कारण गोशाळेतल्या सगळ्या गाई कसल्या तरी रोगानं पछाडल्या आहेत. राजवैद्यानंही त्याचं निदान होत नाही. म्हणजे या जमलेल्या ब्राह्मणाला विमुख पाठवायचं? हो, पण गाई जिवंत राहणं कठीण आहे. ठीक आहे, काही ना काय झालं आहे त्याचा त्वरित शोध घ्या. भूदेव हो, गोप्रधानाऐवजी आज सुवर्ण दक्षिणा मान्य करा. राजन, आम्ही इथे येतो केवळ दानाच्या अभिलाषेनं नाही, राजदर्शन व्हावं हा प्रमुख हेतू असतो. भूदेवांची कृपा आहे, पुरोहित त्यांना दक्षिणा द्या. महाराजांचा जय जयकार असो. महाराजांच्या पुण्याईनं तिघांचा पराजय करून सेनापतींची स्वारी वेशी बाहेर आली आहे. स्वागतासाठी समोर झालं पाहिजे. मित्रवती देवीन आणि राजस्त्रियांना आरत्या आणि पुष्पहार घेऊन समोर व्हायला सांग. आम्ही आलो. सेनापती कीचक महाराज सावधा. एक नर्तकी वज्रभाऊ, तिला इथं कशाला आणलीस? घेऊन जा माझ्या मंदिराकडे. महाराज, आपल्या आशीर्वादानं त्रिकर्ता रात्रीवार रणभूमीत पराभूत करू त्याचा राजमुकुट मी हस्तगत केला. त्रिकर्ताप्रमाणे कुणाही बलशाली राजाचा राजमुकुट आपल्या पार वाहण्याचं सामर्थ्य या कीचकाच्या बाहूत आहे. नका नका पायावर नका ठेवू. पराजित असला तरी तो राजमुकुट आहे. राजमुकुट? हा कसला राजमुकुट? माझी इच्छा होती की याच्यातले हिरे आणि माणिक महाराजांनी आपल्या पादत्राणात घालावे. सेनापती, माझी अशी इच्छा आहे. मान्य न मान्य महाराजांची इच्छा. महाराज, का तुझ्या इच्छे बाहेर आहे दादा. तू त्रिगर्ताचा राजमुकुट हस्तगत केलास, यात सगळं मिळालं. दुर्गा माझ्या नवसाला पावली. मी तिला नवस केला होता की ज्या क्षणी माझा दादा विजय होऊन येईल त्या क्षणी मी तिची उलटी हिरा बांडकानं फेरेन. आधी मी तिचा नवस फेडणार. आणि उद्या? उद्या? उद्या माझी भाऊबीज. उद्या तू वाड्यात भोजनाला यायचं. हो अवश्य. महाराजांनाही त्यात आनंद होणार आहे, नाही का? हो. मी दुर्गेच्या दर्शनाला जाते. तिच्याच कृपेनं माझा दादा विजय झाला. तिची कसली कृपा? त्रिकर्तावर विजय मिळवला तुझ्या भावाच्या वीरश्री. तुझ्या वीरश्रीची पूजा सारं मत्स्य राष्ट्र करते. तुझ्या वीरश्रीच्या जोरावर महाराजांचं सिंहासन आबादित आहे. आम्हा बायकांच्या श्रद्धा वेगळ्या असतात. ही सारी देवीचीच कृपा. बर, मी जाऊ नवस फेडायला. हो जा ना. सेनापती कीचक महाराज की जय. 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 आदि शक्ति आदि माये तू ते एक आधार.
चरणाव्रत कल्याण माते तूच परी कल्याण शरणागत कल्याण करी तू शरणागत कल्याण माते तूच करी कल्याण खेळ खेळले वीर हराया खेळ खेळले वीर हराया नीतीचा निपात कराया नीतीचा निपात कराया अबला हाय तयांची जाया आज भिकारीण होनी आली मागत से हे दान माते मागत से हे दान माते तूच करी कल्याण माते तूच करी कल्याण प्रतीची जाण दशाही सिंहवाहिनी वरदाई पुसू कशी साधन ही नाही पुसू कशी साधन ही नाही पदी वाहते अश्रू माझे पदी वाहते अश्रू माझे पुजे परीते मान माते पुजे परीते मान माते तूच करी कल्याण माते तूच करी कल्याण शरणागत कल्याण करी तू शरणागत कल्याण माते तूच करी कल्याण लीन पदासी निवनवासी दुख पीड़िता दीनदासी शरण जाऊ मी अन्य कुणासी शरण जाऊ मी अन्य कुणासी तुझा चाहती देवी आता अबले का अभिमान माते अबले का अभिमान माते तूच करी कल्याण माते तूच करी कल्याण शरणागत कल्याण करी तू शरणागत कल्याण माते तूच करी कल्याण हे अरे बाजू लाव माताश्री किती सुंदर आहे ना ही वेडी आणि स्वत काय मधुर आहे वेडी नसावी ती वेडी नाही मी महादेवी उपाशी आहे चरितार्थाचं काही साधन नाही उपाशी आणि या मत्स्य देशात इथली नाही मी महादेवी मग कुठली हस्तिनापूरची आहे हस्तिनापूर सारख्या संपन्न नगरीत कोणी उपाशी राहू शकत पांडवांच्या पक्षपात्यावर तो प्रसंग आला आहे 12 वर्षे झाली पांडव वनवासी झाले आणि त्यांच्या बरोबर त्यांचे नोकर चाकरी दीड तप मी पांडवांच्या अंतपुरात सैरंद्री म्हणून वावरत होते द्रौपदी देवींची सैरंद्री तुम्हाला सौंदर्य प्रसाधना करता येतात येतात मी द्रौपदी देवींची व्यवस्था जातीनं पाहत होते मी त्यांची आवडती सैरंद्री होते तुम्ही आमच्या प्रासादात याल कृपा झाली म्हणायची माताश्री यांना आपल्या राजप्रसादात येण्याची आज्ञा व्हावी नाव काय तुमचं मालिनी तुम्ही प्रासादात या महाराज क्षमा असावी मला मोठं आश्चर्य वाटत कसलं आपण एवढा विजय मिळवून आलात पण महाराजांच्या मुद्रेवर थोडा सुद्धा आनंद दिसून आला नाही त्यांना भीती वाटते कसली कदाचित उद्या त्यांचं सिंहासन मीच बळकावून बसेन याची दुबळ्या सत्ताधीशाला नेहमीच आपल्या सेनापतींची अशीच भीती वाटत असते सेनापतींनी मला आणलं तर ते सम्राट पदही मिळू शकतील हो
त्रिगर्ची हरणी कुठे आहे? रती मंदिरात. कशी काय वाटली आमची मत्स्यनगरी? मला नाही दिसली ती. इतके सुंदर डोळे असून दृष्टी नाही. अरे अरे, दृष्टी आहे पण दृष्टी समोर तुझ राक्षसी व्यक्तिमत्व उभा आहे. माझ्या राक्षसी व्यक्तिमत्वाचा सन्मान दिसला नाही का तुला? नाही. या हाताने अंजन घालू का तुझ्या सुंदर डोळ्यात? म्हणजे छान दिसेल तुला. अंजन तुझ्या डोळ्यात झाले. कोण? परमेश्वर. परमेश्वर? परमेश्वराच्या गोष्टी परमेश्वराच्या मंदिरात करायच्या असतात. हे कीचकाचं रती मंदिर आहे, इथं प्रेमाच्याच गोष्टी केल्या पाहिजे. परमेश्वरा, जय जगदंबे. आदिमाता शक्तीला रणचंडी महादुर्गेचं असं विकराळ रूप धारण करण्यास तसंच कारण घडलं. चराचर सृष्टीत सुख आणि शांतीचं राज्य होत. पण तशात उन्मत्त राक्षसांनी पृथ्वीवर थैमान मांडलं. त्यांनी भीषण जनसंहार सुरू केला. ते लहान लहान मुलं मारू लागले. सगळीकडे हाहाकार उडाला. स्त्रियांनी नारद मुनींचा धावा केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारद मुनी प्रगट झाले. त्यांनी स्त्रियांना ब्रह्मा विष्णू आणि महेशकडे जाण्यास सांगितले. स्त्रियांची ती करुणार्थ हाक ऐकून तिन्ही देवांनी आपापल्या शक्ती दिल्या आणि शत्रु संहारक ही दुर्गा देवी प्रगट. जय दुर्गा देवी, जय दुर्गा देवी, जय दुर्गा देवी.
काय अप्सरे सारखे पदन्यास आहे? तशी मी अप्सरांचीच प्रशिष्य आहे. म्हणजे? महाधनुर्धर अर्जुन इंद्र लोकाहून नृत्याची विद्या घेऊन आले, त्यांच्याकडूनच मला विद्या मिळाली. तू पण पांडवांच्याकडेच चाकरीला होतीस. पांडवांची सारी माणसं विराट नगरीत चालित की काय? काय करणार बिचारी? तू माधिनीला ओळखतेस? सैरिंद्री मालिनी. हो हो. नृत्याचं पहिलं पाऊल मीच त्यांना टाकायला शिकवलं. त्या आमच्याकडे येणार आहेत. तुम्ही पण याल आमच्याकडे नृत्य शिकवायला? दुर्गेचीच कृपा म्हणायची. भूदेव रक्षणेसाठी पुढे मी दान घेत नाही. आपण ब्राह्मणच आहात ना? मी आयाचेच आहे. आयाचे नाजे करू नये. मी भागे महादेवी विराट विराट राज्यपाल विराट कीर्ती विराट पिक यांना दक्षिणा द्या. अहो अनायशा समोर संपत्ती आली होती ती का लाथाडली? हा तुम्हाला काही माग पुढे व्याप नाही वाटत ते का? मग या अशा आयाची तृप्तीमुळे तुमचं चालत कस? आजवर असंच चालत आलंय. विराटासारख्या दानशूर राजाच्या नगरीत आलोय. मिळेल राजाश्रय. कुठून आला आहात आपण? मी असत्य कधीच बोलत नाही. मी हस्तिनापूर होऊन आलोय. हस्तिनापूर? हो. म्हणजे तुम्ही कौरवाकडून आला का? हो कौरवाकडूनच आलो. कौरवाकडून? होय. काय कौरवाकडून? कौरवाकडून. अहो मी शकुनी मामाकडून आलोय. असं समजलं आपण दोघी एकाच कामाकरता आलो असं? कोणत्या? पांडवांचा शोध लावणं. पांडवांचा शोध लावणं? पांडवांना हुडकून काढणं. पांडवांना हुडकून काढणं? समज चला लवकर सगळं सांगतो. यो 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 वा सुंदर. यांची कृपा महाराज. कर्मधर्म संयोगाने हे तंतीपाल इथं आले. यांच्या इतका चांगला गोपरीक्षक आपण तर कधीच पाहिला नाही. अचूक निदान केलं, औषधी दिल्या, चमत्कार झाला. काही तर आपण पाहताच आहोत. अशी माणसं संग्रही असली पाहिजेत आपल्या. पूर्वी तुम्ही कुठे होता? मी पूर्वी हस्तिनापुरी होतो. पांडवांच्याकडे होता का? हो. मग तुम्ही कंकभटजींना ओळखत असालच? हो. आम्ही एकत्रच राहत होतो ना. छान छान. तुम्ही राहाल आमच्या गोशाळेवर अधिकारी म्हणून. आपली कृपा महाराज. महाराजांचा जय जयकार असो. महाराज भोजनाची तयारी आहे. महाराजांनी चलाव. ठीक आहे चला कंकभट. महाराजांचं काम कुठे? महाराजांच्या पेक्षा सेनापतींच्या बाळाकडेच अधिक लक्ष द्या. वाट तू सैरन.
क्षमा करा मला. आता सेनापतींच्या पायावर पाणी झालं मालिनी. मी पाणी घातलं सेनापतींच्या पायावर? नको. या मालिनी का कोणत यालीच घातलं पाहिजे. मालिनी तुझी नवी बस? हो पण. पण काय? मंदगामिनी सेनापतींच्या पायावर पाणी घाल. नको. पायावर घालायचं पाणी देखील आपण सोन्याच्या पात्रात ठेवू. मग सेवा देखील सुंदर दासीकडून करून घ्यायला काय हरकत? घ्यावी. पण मी तिला वचन दिलंय. कसलं? पायावर पाणी घालणं, पंखा बाळणं असली कामं मी तिला सांगणार नाही. एखाद्या महाराणी रस्तु सैरिंद्री म्हणून चाकरीला ठेवलीस की काय? सेनापतीच्या पायावर पाणी घालणं या देशात मोठं भाग्याचं समजलं जात. मग मी घालते ना तुझ्या पायावर पाणी. महादेवी चल आता उशीर झाला. मला विचारलं असतं तुम्ही घातलं असतं पाणी सेनापतींच्या पायावर. हो पण नशिबात पाहिजे ना ते. आणि म्हणे द्रौपदी देवींच्याकडे होती ही. मालिनी सैलेंद्री कुठे आहे तिला सांग मॅडम. ती अजून नवी आहे दादा. भीड चेपली म्हणजे येईल पुढे. मी वाटते मला काहीच नकोय. का पदार्थ चांगले नाही झाले का? आचार्यांनी स्वयंपाक चांगला केलेला दिसत नाही. कोण तू? होय महाराज, राजकन्येला नृत्य शिकवायला मी इथं राहिले. दादा खाऊन भाजल्या सारे जण एकाच हातात कौशल्य.
हदायत केली तुम्हाला कसला प्रकार केला होता नेहमी सारखं नेहमीप्रमाणे समारंभाच्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे स्वयंपाक करायचा असतो ना दोन खास देखील खाल्ले नाहीत माझ्या दादाने तसाच निघून गेला एक एक वाढले दुसते स्वयंपाक करण्याच्या ऐवजी सैन्यात जाऊन तरी मरा काही उपयोग नाही तुमचा इथं महाराणी हस्तिनापुरहून एक फार चांगला स्वयंपाकी आलाय त्याच्या आजची पक्वान श्रीकृष्णाला देखील हवीत वाटली मग कुठे आहे तो इथं आहे युधिष्ठिर महाराजांच्याकडे होता तो मग त्याला बोला आणि त्याच्या स्वाधीनकार स्वरीपाक्षा जशी आज्ञा तुझ्या पोटा तरी कस होणार आता अरे माहिती आम्हाला तो स्वतः कसा आहे तो शेवटी पोळा लागणार आम्ही अरे वा काही पतायचं नाही ही स्वयंपाकाची हस्तिनापूरची रीत आहे बाबा अरे हा हस्तिनापुरात देखील स्वयंपाकी नाही असणार विमान आग रगडायला ठेवला असेल याला आपण किती सुंदर पकवान केली होती किचक महाराजासाठी त्याला कशी आवडली नाही कोण जाण अरे ते प्रकरण वेगळं आहे बाबा
त्या सैरंद्रीला पाहिली आणि कीटक महाराजांचं लक्ष उडालं. ओठातल्या अमृताचा ध्यास लागल्यावर ताटातलं काय आवडणार आहे माणसाला. ताकी सैरंद्री आहेच ना साधू तुपातलं नाजूक तत्वान. अरे ती काय आता आपल्या हाती लागणार. गेली ती लांब गेली आता. काय बोलत होता सैरंद्री बद्दल. वाटते ते बोलीन. तुझी काय बायको का काय सैरंद्री. आणि तिच्याशी लग्न सुद्धा करे. होय सौंदर्यच मला शापासारखं चालू आहे. ह्यातून आणखी काय काय अनर्थ निर्माण होणार आहेत कुणाला ठाऊक. अनुकीचक अबले पाठी धाव लागे कीचक कैसा श्वान. सत्व ततीचे रक्षण करता समर्थ श्री भगवान. विगताच्या युद्धात दुखवलेला पवन मी पुन्हा ठीक आहे ना. हो ना हरिणी ही सुकुमार. हरिणी ही सुकुमार रे दुर्दैवा. रे दुर्दैवा तुला थोप मिल ऐसा नाही कोणी. हा तो पवन वेग म्हणाला आता ठीक झालाय. जरा बसून दाखव पाहू. आज्ञा धर्मा पाठी पाप लावती पोरे ही गांधारी थी. पोरे ही गांधारी थी व्यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी. अरे अरे ओरडायला तो गोरक्षक. अरे ओरडू दे रे. अरे दुधाला नाही म्हणू नये. काय चाललंय बल्लवा. काही नाही महाराज. भूक फार लागते. भूक फार लागते. व्यायाम करतोस वाटत. मी आश्चर्य कसला व्यायाम करणार. भारी भारी हंडे चढवताना आणि उतरताना जो व्यायाम होतो तेवढाच व्यायाम महाराज. पण शरीर व्यायामाचं दिसतंय तुझं. पूर्वी करत होतो व्यायाम. मुष्टीयुद्ध मल्लयुद्ध जाणतो मी. बघू ब्रह्मोत्सवाच्या वेळी फार लांब लांबचे मल्ल येतात. कृपा आहे महाराज. आणि वेणीत खूचून मरवा. जसी कोणी कळे
जसी कुणीकडे कुणाकडे सखे सांगना काग बघतेच मागे पुढे चाफ्यावाणी सुकुमारी दुपार चपार उन दळते गवर उन दळते नसते भगवान श्री शंकराची कृपा नृत्य कलेचं सर्व शिक्षण मी यांच्या पायाजवळ बसून घेतलं उत्तरा देवी चला मी आज तुम्हाला नृत्याचा पहिला पाठ देते सखी मंगले आणि ते माझे पैंजण यावर दान पडणं अवलंबून आता त्यांच्या
वेळी तुम्हीच फासे घ्या हातामध्ये. तुम्हाला मागे बोलायची काय गरज? महादेवी, माझ्यावरची चीड बिचारा कंक भटावर का काढता? खेळा. खेळते खेळते पाहते मला हवं ते दान कसं पडत नाही. महादेवी महादेवी थांब ग. चुकलं पोबारा म्हणून काय उपयोग? थांबा, फासे कांडायचे. फासे नुसत्या दृष्टीने उलथे पालथे करायची शक्ती एकट्या भीमाच्या नजरेत आहे. तेही फासे जरासंधाच्या हाडाचे होते. थांबा, मी खोटा खेळ खेळू देणार नाही. मी फासे पुन्हा टाकते. हा स्त्री एकटं दुत्याच्या खेळात नाही चालणार. नाही महाराज, मी पुन्हा खेळते. पण आम्ही नाही खेळणार ना. पण मी खेळणार. महादेवी थांब ग, आणा ते फासे, मी खेळणार. माझा डाव हे शक्य नाही महादेवी. या बाबतीत तुमचं हट्ट मी चालू देणार नाही. बरे महाराज, खेळा महादेवी, तुमचा डाव आहे. एवढ्याने काही खेळ संपला नाही. महादेवी. अगो बाई दादा आले. बैस ना दादा, काय एवढं घ्यायचं काम? मला बैस म्हणणे की तुला जाण राहिली हे विशेष आहे. असं का म्हणतोस? मी प्रत्यक्ष मंदिरात गेलो. नुसत्या डोळ्याने सुद्धा महाराजांनी माझं स्वागत केलं नाही. सेनापतीपेक्षा दूत महत्वाचं वाटलं त्या. या दूतानच पांडव देशोधडीला लागले. पण मी आले नसं सांगितलं बरोबर. काय आज्ञा असेल ती मला सांग. आज्ञा? आज्ञा नाही, एक लहानशी मागणी आहे माझी. मागणी? तुझ्या तोंडातून शब्द पडेचो अवकाश. तो आम्ही मानला नाही असं झाले का कधी? सांग ना, सांग. तुझी ही सैरंद्री. मालिनी? मला ती अत्यंत आवडली आहे. आजपासून तिला माझ्या आरती मंदिराची सेवा. का गप का झाली? मी काही तुझी राजलक्ष्मी मागत नाही, एक एकशी दासीची मागणी करतो आहे. तुझ्या राती मंदिरात असंख्य सुंदरी आहेत दादा. पण मला तुझी ही दासी पाहिजे आहे. दादा थोडं धीरानं घेतलं पाहिजे. का? ती विवाहित आहे. दासींच्या पातिव्रत्याच्या गोष्टी तू मला सांगते? तिनं मला जे सांगितलं ते मी तुला सांगते आहे दादा. काही आपत्काल आल्यानं ती आपल्याकडे दासी म्हणून राहिली आहे. तिचे पती मानवी नाही, ते गुप्त वेशानं तिचं संरक्षण करीत असतात. दादा ती गंधर्व पत्नी आहे. गंधर्वाचीच का, पण प्रत्यक्ष देवेंद्राची पटराणी असली तरी मला ती पाहिजे. आणि तुला ती देता येत नसली तर तिला घेऊन जाण्याचं सामर्थ्य माझ्या मावता आहे. माझ्या गळ्याची शपथ आहे दादा, असा संतापू नकोस. मला थोडासा अवधी दे, कसंही करून सैरंद्री तुझ्या सेवेला येईल असं मी करेन. मला थोडासा अवधी दे. ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव. जर या वचनाची पूर्तता झाली नाही तर विराटाचं राजघराणं आणि सेनापती कीचक यांचा अणुमात्र संबंध राहणार. तसं नाही महाराज, फासे सरळ धरा. चालता हूं माझ्या समोर मोठा शकुनी लागून गेला, मला दूध शिकवतो. दैव खेळ हा वाहे शोणित धार. काय रक्त धरणीवर सांडू नये? रक्त धरणीवर सांडू नये सम्राटाच. कोण सहाया धावे देवा दैवत करी देवा. माझं एक काम कर. तुला काय पाहिजे ते देतो. मला असा एक घोडा दे की तो 100 घटकाच्या आत हस्तिनापूरला पोहोचेल. हस्तिनापूरला? पण का? विचारू नकोस, मग घोडा मिळणार नाही. महाराजांची आज्ञा घेऊन ये. सांगतो तुला, कोणाला सांगू नकोस. ऐक, पांडव इथं विराटनगरी घेऊन राहिले. हा मी प्रत्यक्ष पाहिलाय. तो कंकभट आहे कंकभट. महाराज युधिष्ठिर, ती सेरंधी द्रौपदी. हा खरं सांगतोस तू? हे खरं तेच सांगतो. मला एक घडा दे. अरे हे वृत्त मी कौरवेश्वराला सांगितलं की ते माझ्यावर प्रसन्न होतील, मला मंत्रिपद दिलं जाईल. मित्रा तुला हस्तिनापूरच्या अश्वशाळेचा प्रमुख करेल. तुझंच वचन मला बस आहे. तुला असा घोडा देतो की वाऱ्याचा वेग काय त्याच्या पुढे. तू इथेच थांब, कुणी पाहिजे मी आत्ता घोडा घेऊन.
तिला बोललात काय पाहिजे तिथं? अरे थांब, दुर्गाजी तर घालू देते दुर्गाजी आता हत्तीला पुरात. Thank you.
महाराज श्रीघर्ताच्या या व्यापाऱ्याचा आपल्या सेनापतीवर भयंकर आरोप आहे. आपण यांचं म्हणणं ऐकून घ्या. बोला व्यापारी, आपलं काय म्हणणं आहे? काय बोलू आणि कसं सांगू मी तुम्हाला महाराज. तू धर्मराजा सारखा न्यायी आहे. तुझ्या कीर्तीचा डंका तुझ्या शत्रू राज्यात ऐकलाय. तुझ्या राज्यात ही स्त्रियांचं पातिवृत्ती सुरक्षित राहणार नसे तर ही पृथ्वी सारी पृथ्वी सासुराने भरलेली आहे असं मला मरताना म्हणावं लागेल. हस्तिनापुरी सत्वशील पांडव देशोधडीला गेले आणि कौरवानी आणि तिचं राज्य स्थापन केलं. नावाचा आणि कृतीचा दुर्योधन सम्राट झाला. सम्राटाप्रमाणे त्याचे मांडिकही आणि तिची पूजक झाले असतील तर ह्या साऱ्या भरतवर्षात सज्जनांना जगण्यासारखं काहीच राहिलं नाही असं म्हणावं लागेल. अजूनही माझी श्रद्धा आहे की राजा तुझं राज्य झाला अपवाद. शांत व्हा आणि आपलं काय घराणा असेल ते महाराजांना विदित करा. महाराज अवश्य नाही. माझं घराणं या सर्व समाजासमोर माझं घराणं सांगताना मला माझ्या पुरुषत्वाची लाज वाटते. त्रिगर्ताचं राज्य तुझ्या सेनापतीने जिंकलं त्या दिवशी तुझ्या राजधानीत पुढ्या तोंड उभारली असती. पण माझा सर्वनाश झाला. पण माझा मुलगा रणांगणावर मृत झाला असेल तर त्याला महाराजांचा नाईलाज. युद्ध दोन राष्ट्रात होत असत. तिथे व्यक्तीचं मौन धरलं जात नाही. तस नाही. माझा मुलगा रणांगणातून परत आला. जखमी होऊन अतुल पराक्रम करून तो परत आला. पण त्याची पत्नी तुझ्या मी सेनापतीनं माझ्या घराच्या दारातून भर दिवसा पळून आणली. अनुकीचकांच्या अतुल सामर्थ्याला आपले बापडे काय विरोध करणार. माझी सून माझ्या घराघराची शोभा पातिवत्याची पुतळी राजस्वारी बघण्याच्या निमित्तानं तिनं कधी घराचा उपचार तोडला नाही. माझी सून त्या दुष्ट किचकानं भोगदाती करण्यासाठी या मत्स्यनगरी काढली आहे. राजा हे तुला काहीच माहित नाही. माझ्या म्हाताऱ्याच्या शब्दाई आणि उघड्या डोळ्याने किचकाच्या मंदिरात उभा लांडग्याच्या गुहेत सापडलेल्या हरणीसारखी माझी सून तिथं तळमळत असे. शत्रूंच्या सुद्धा स्त्रिया मारानं वागवाव्या असा राजधर्म आहे. तू जर राजधर्म जाणत असशील तर त्या पापी किचकाला ते हात शासन दे आणि माझी सून मला परत दे. महाराज या व्यापाऱ्याचं म्हणणं सत्य असेल तर किचकाला देहदंडाशिवाय शासन नाही. देहदंड कोण देहदंड देणार आहे या किचकाला? राजा विराट तिच्या तुझं दर्शन म्हणजे मूर्तिमंत पापाचं दर्शन. तुझ्या वावरामुळं शिशाला सुद्धा पृथ्वीचा भार नकोसा झाला असे. राजा रक्ताचा क्षत्रिय असतील तर ह्या विश्वसाला कंठस्नान घालते. यानच माझी पतिव्रता असून भोगदा सुखी. अनुकीचक या खेड्याचा संच्छेद करा. राजा सेनापती आज्ञा माग घ्या. तुम्हाला राजाज्ञा आहे. भेटले मस्तक माझं. एखाद्याची विवाहित स्त्री किचक पळून आणतो आणि तिचा सासा न्याय मागायला आला असता त्याचा शिरच्छेद करतो. हा कुठचा न्याय? हे काय विराटाचं राज्य आहे का दुर्योधनाचं? अहो
ती गाय करपली बघा, आपल्याला काय करायचे आहेत या राजकारणाच्या गोष्टी? कुठली त्रिगर्ताची बाई इथं महाराजांच्या मनात आलं तर ते कुणाचीही नानती बायको ओढून नेतील. गदा मारल्यासारखा पळा माझ्या टाळक्यात मारणार. मी कदा पुरीला पळून आणली होती. अक्षय काय पराक्रम दाखवतो नुसता, सेनापतींच्या समोर भुवे तरी भर उचलेल काय? होम शाळेकडे अग्नी पूजेसाठी. कशाला अग्नीची पूजा करता? जे लोक थंड डोळ्याने आणि विचलेल्या अंतकरणाने पाप आणि अन्याय सहन करू शकतात त्यांना अग्नी मंदिरात पाऊल ठेवायचा मुळीच अधिकार नाही. देवी, आपण अज्ञातवासात आहोत. अज्ञातवास, अज्ञातवास, माझ्याला नाही सहन होता अज्ञातवास. वनवासात द्रौपदी महाराणी नव्हती, पण पांडव तर पांडव होते. वनवासातील ती चित्ररथाला पराभूत करू शकत होते, जयद्रथाला दंड देऊ शकत होते, पण इथं त्याचं शौर्य जळून खाक झालं आहे. जरासंधाला चिरणारे हात इथं पोळ्या लाटीत बसले आहेत. न्यायासाठी सदैव जागृत राहणारे डोळे भर सभेत एका निरपराध वृद्धाचा वध पाहू शकतात. गुरु समजून महान धनुर्धराने ज्यांची पूजा करावी अशी पावलं इथं पायात चाळांच्या श्रृंखला बांधून अंतपुरात त्रिवेशात वेडी वाकडी नाचत बसली आहे. कोण आहे ते? का मी आहे वज्रबाहू. एक काम करता का माझं? काय? मला चांगली उंची वस्त्र आणि श्रृंगाराची साधने आणून देता का? मला माझं सारं जीवन सेनापतींच्या पायावर व्हायचं. सेनापतीनं तुझ्या सासऱ्याचा वध केला तरीही? हो, माझ्या आणि सेनापतींच्या प्रेमातला एक काटा दूर झाला. दुर्बलांसाठी ही पृथ्वी नाही. जगावं तर सेनापती सारखं शौर्यानं जगावं. खरं सेनापतींच्या बद्दल तुला इतका आदर आहे? कुणाला असणार नाही. पराक्रमी पुरुषांची दासी होणं हा स्त्री स्वभाव आहे. जा, मला श्रृंगार साधन आणून द्या आणि सेनापतींना कळवा मी त्यांच्या भेटीला आतुर आहे. खरं आला तुम्ही. Me.
तुम्ही ह्या किचकाची शक्ती अजून ओळखली नाही. हिला स्त्रियांच्या बंदीशाळेत नेऊन टाका. महादेवी जरा विचार करा. स्त्रीला स्त्रीचं हृदय कळत. माझ्या पातिव्रत्याचं रक्षण आपण करू शकत नसाल तर माझा वध तरी करून टाका. मोठा अवघड प्रसंग आहे सरंद्री. मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करेन. तुझ्या पातिव्रत्याच्या पुण्याईन माझ्या हाताला यश. कोण आहे? मी वीरबाहू आहे महादेवी. महादेवी कोण आहेस तू? कीचकाच्या निष्ठुर काम वासनेनं सर्वस्वाला मुकू पाहणारी एक दिन अबला. महादेवी मला वाचवा. महादेवी हीच ती सुनेत्रा. अशी नुसती माझी केक करू नका. असेल नसेल ते सामर्थ्यपणाला लावा आणि त्या नराधून कीचकाला शासन करा. सुनेत्रा वीरबाहू कुठे घेऊन चालला तिला? स्त्रियांच्या बंदीशाळेत. कीचकाच्या इच्छेवर मत्स्यपुरीचं राज्य चाललं असेल तर हा सारा देश स्त्रियांची बंदीशाळा झाले. असं बोलू नको भाई. वीरबाहू दादाला सांग मी हिला दाक्षिजनात ठेवून घेतली आहे. आज्ञा महादेवी. सैरंद्री सुमित्रेला अंतपुरात घेऊन जा. जशी आज्ञा. ऐका हो ऐका, उद्यापासून ब्रह्मोत्सवाला प्रारंभ होतो आहे. त्या निमित्तानं विराट क्षेत्रावर महान महान युद्ध होणार आहे. भरत विख्यात मल्ल जिमू हा मरणांतापर्यंत लढत करणार आहे. देशाचे मल्ल अतिरुद्र वंग देशीय मल्ल मेरुमणी देवाचं निवेद्य तयार झालं ना? बल्लव मी कंकवट आहे. अरे लक्ष कुठे आहे तुझं? हा पूर्वी तू मल्ल युद्ध करीत होतास नाही का? आवाज कसे पुरण आणतात पहा. आता कसं काही करायचं नाही, एक करता एक व्हायचं. चालू की हात पाय मोडले म्हणजे कळेल. नेहमी शक्तीच्या गप्पा मारित असतो. नेहमी शांतपणा धारण करा. शांतपणा पुष्कळ झाला दादा. दादा दादा तुमच्याशी दादाच नातं जोडलं त्या सैरंद्रीशी सुद्धा. जाऊ नकोस ना मल्ल युद्धाला? मला भाऊ मानतोस ना? मग माझं ऐक, जाऊ नकोस. नाही नाही मी कशाला जातो. Thank you.
मैदानात जाऊन येतो. आपण वाटा पुरण. Thank you.
अगं फुलं गुंफायची ते अशी मुक्या नका गाणं म्हणा ना कोणीतरी मालिनी त्या दिवशी मातोश्रीना म्हणून दाखवलास ते म्हण ना कुठलं ते द्रौपदी स्वयंवराचं जशी आज्ञा उपवर झाली लेख लाडकी लग्नाला आली उपवर झाली लेख लाडकी लग्नाला आली स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली सुवर्ण स्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती तेला माझी बिंब पाहुनी छेदिल हो कोणती छेदिल त्याला विवाह माला घालिल पांचाली स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली रतीभूनी की अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी मऊरेशमी अलक भारतर ख्यात स्वरूपाहुनी धनुर्धराचा मनीची आशा आव्हानाटपली धनुर्धराचा मनीची आशा आव्हानाटपली स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली स्वयंवराचा भरला मंडप गर्दी करती किती देश देश ते जमले होते रणशार्दूल नृपती स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली हत्तीवरुणी जणू तमकली समूर्त सौदामिनी आन जरीने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला वीर सिद्ध झाला अचूक लावणी गाणतयानी मत्स्य भेद केला धनंजयाचा गळा धन्यती वरमाळा पडली स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली उपवर झाली लेख लाडकी लग्नाली स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली किती गोड साद आहे तुझा खर तर आजच्या नृत्यात ब्रह्मनाड्याने तुझीच योजना करायला पाहिजे होती तिने निश्चित नकार दिला असता ती महासाधी महापतिव्रता आहे ना इतक्या दासी आल्यान गेल्या या प्रसादात पण इतकी माने नव्हती ऐकून धंदा दासीचा आणि थाय तर सम्राज्ञीचा दिसत आहे ती गळा कुठून आणले ग कुस्ती जिंकू आणले कुस्तीत कुणी गेली कुस्ती परत सांगायला हिऱ्या ते का कुणी केली कुस्ती परत सांग आता हिला पहिल्यापासून हे पळा इकडे हे काय आहे गदा आहे ही गदा आहे ना मग इकडे आहे ही गदा कशी आणली जिंकून आणली कशात आणली जिंकून कुस्तीत कुस्तीत
माझी गदा आहे, गदा जिंकून आणली आहे, गदा कुस्ती जिंकली आहे, मग कुस्ती कुणी जिंकली? तुला काय खोटं वाटत? अगं कुस्ती म्हणजे काय अवघड नाही हे बघ आता राजकुमारीजी आपला जो बल्लव आचार्य आहे ना त्यानं ठार मारलं त्या जिमूताला. जिमूताला ठार मारलं? ठार मारलं म्हणजे अगदी जीवानीशी ठार मारलं. म्हणून सेनापती कीचक महाराजांनी त्याला ही गदा बक्षीस दिली आहे. आपल्या बल्लवाला मामाने गदा दिली? कुठे आहे तो? लाल मातीत लुळून बजरंग झालाय त्याचा. विराट पुष्कळणीवर अंग धुवायला गेली आहे सारी. राजकुमारीजी मला कल्पना नव्हती की आपला बल्लव इतका ताकदवान असेल म्हणून. अरे वा, नोकरा चाकरा सुद्धा थोडे मोठे गुण लपलेले असतात. जिमूताला जिंकताना तुमचा अज्ञातवास आड आला नाही आणि त्या कीचकानं प्रत्यक्ष तुमच्या पत्नीची भोगदासी म्हणून मागणी केली तरीही तुमचे हात उसळी घेत नाही. पण महादेवीनी कीचकाला दिलेली मुदत आता संपत आली. इतके दिवस त्यांच्या शब्दासाठी म्हणून तो चरफडत का होईना गप बसलाय. आताही मी त्याला नकार दिला तर तो कुणाचंही नाही आता मला ओढत नाही आणि कौरव सभेतला प्रसंग पुन्हा उद्भवेल. शांत शांत द्रौपदी, अज्ञातवासाचा काळ आता संपत आलाय. तोपर्यंत कीचकानं जर मर्यादा सोडली तर मीही अज्ञातवासाचं सोन फेकून देईन. केलंच का अभिनंदन? कुणाचं अभिनंदन? कोण कोण माझा प्रियकर? तो पाण्यात बुडाला तो पाहुया तर खरं किती वेळ बुडतो का? कोण प्रियकर? हा बल्लो सगळ्यांचे डोळे चुकू इकडे पाहिले त्याचा अर्थ काय? त्याची पाय चढणं त्याला अभिंग स्थान घालणं हे सारं कशासाठी चाललं होत? काय रे बल्ल ना तिथं तुझ्या प्रेम आहे खरं की नाही? नाही बो तसं काही नाही. सांगा सांगा लग्नाचं मुहूर्त सांगा. आता मला नाही माहित. माहित नसेल काय झालं? अगं काय चाललंय काय तुमचं? आणि हिला पण घेरलंय. आम्ही कशाला घेरू? तिलाच घेरलंय प्रेमानं. कुणाच्या? या बल्लवाच्या. होय रे बल्लवा. तसं काही नाही महादेवी. होय मातोश्री. ती त्याच्या बरोबर एकांतात बोलत होती. नाही हो, त्यांनी मल्लयुद्ध जिंकलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. कुणी मल्लयुद्ध जिंकलं? बल्लवान. होय, महादेवींच्या पायाच्या पुण्याईनं तुम्ही जिमूताला ठार मारलं. मामी तुझ्या तोंडातून शब्द पडेतो तो आम्ही मानला नाही असं झाले का कधी? सांग ना सांग. तुझी ही सैरंद्री मालिनी मला ती अत्यंत आवडली आहे. आजपासून तिला माझ्या आरती मंदिरातली सेवा.
तुम्ही सगळे जात आहो. मंदगामिनी तूही जा. सैरंद्री हे पात्र घे आणि सेनापतींच्याकडे जा. महाराजांच्यासाठी दादा काही पेय देणार आहे. महादेवी ब्रह्मोत्सवाच्या प्रसंगी सेनापतीने महाराजांच्यासाठी पेय पाठवण्याची या राजघराण्यात परंपरा आहे. पण महादेवी अन्य कोणी दासी गेली तर नाही का चालणार? हे तू सुचवण्याचं प्रयोजन नाही. क्षमा करा देवी, मला सेनापतींची भीती वाटते. सैरंद्री दासाने आपल्या मर्यादा सांभाळाव्या, पण अशा रात्री तुला कोणी खाणार नाही की ठार करणार नाही. पतिव्रता निर्भय असतात. जा. द्रौपदी तू दासी आहेस, तू दासी आहेस. द्रौपदी तू महाराणी नाही, दासी आहे. द्रौपदी तू दासी आहेस, तू दासी आहेस. द्रौपदी तू महाराणी नाही, दासी आहे. महादेवींच्या कडून आले मी, त्यांना कसलं मध्य देणार होता ना आपण? हो आते ना आते. तुझे डोळे अगदी मदिरेनं काठोकाठ भरले आहे. जी तहान मला आज वर्षभर लागली होती ती तहान आज तृप्त होती. इकडे ये, आरशाची भीती वाटते तुला. सेनापती महादेवीनी मद्यासाठी पात्र दिले. ते पात्र घेऊन जाणारा 100 दासी आहे तिथे. अद्याप समजलं नाही तुला? सुंदर स्त्रीने घेतलेलं अज्ञानाचं सोंग पुरुषाच्या मनाला अधिक अधीर करत. ये इकडे ये. दूर होणार राधवा, माझ्या अंगाला स्पर्श करू नकोस. स्पर्श करू नकोस? स्पर्शापासून मिळणार सुख आतापर्यंत पुष्कळ. हा स्पर्श अगदी निकट स्पर्श. किचका, मी विवाहित आहे, पतिव्रत आहे, पुढे येऊ नकोस. माझे 5 गंधर्व पती माझ्या भोवती गुप्तपणाने वावरत आहेत. कुठे आहेत तुझे गंधर्वपती? त्याला प्रगट व्हायला सांग. त्यांच्याच साक्षीने मी तुला आपली करतो. सैरंद्री ही आपल्या मिलनाची पहिली रात्र आहे. तिचा प्रारंभ कठोर शब्दाने करू नकोस. तू जर मनात आणशी तर हा कीचक तुझा दास. विराट मत्स्य देशाचा नाम हरी राजा आहे. या नगरीचा खरा सम्राट हा कीचक आहे. सैरंद्री हे वैभव हे सुख सार तुझच आहे. तुझ्या एका शब्दासाठी या नगरीचं सारं वैभव मी तुझ्या रूपावर वळून टाकी. कशाला आहे रीत बदरा पा? बोल सैरंदी. तुझ्या डोळ्यातली मदिरा मला अखंड पिऊ दे. पतिव्रतेचं सामर्थ्य तुझा निपट केल्यावर राहणार ते. उगीच झटपट करू नको. सोड सोड माझा हात. तुम्ही
मला वाचवा, मला वाचवा महाराज. एक नीच राक्षस माझ्या मागे लागलाय. कोण आहे तो? तो नीच कीचक आहे महाराज. प्रजा म्हणजे राजाचं संतान. आपल्या कन्येच्या शिराचं रक्षण करा महाराज. पण इतक्या रात्री तू त्याच्या हाती कशी लागलीस? महादेवीने मला मदिरा आणण्यासाठी तिकडे पाठवलं, पण तू राक्षस माझ्या शिलावर उठला. उक्त रूपानं वावरणारे तुझे पती तुझ्या संरक्षणासाठी का प्रगट झाले नाही? हे सर्व शक्तिमान राजाने मला विचारावं हे माझं दुर्भाग्य. महाराज माझे पती बलशाली आहेत, स्वर्गाचं राज्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य देखील त्यांच्या अंगी आहे. परंतु त्यांच्या आमच्या दूताच्या वेडामुळेच आज आम्हाला ही दशा प्राप्त झाली. मोठ्या गंधर्वांच्या आज्ञेबाहेर कोणीही जात नाही. दूतात हरलेल्या पांडवांनी भर सभेत द्रौपदीची विटंबना पाहिली असेल, तशीच आज ते माझी पाहत आहेत. माझ्या मंदिरातून पळालीस म्हणून या किचिकाच्या हातून सुटलीस असं नाही. आता प्रत्यक्ष परमेश्वर देखील तुझं रक्षण करू शकणार. चल मुखाने परत. आपण काही बोलत नाही. आपण अशासाठी आंधळे झालात का? आणि डोळस असला तर या किचिकाच्या तेजामुळे त्याचे डोळे दिसून तो आंधळा होईल. चल मुखाने. सेनापती हा राजाचा आणि राजसिंहासनाचा अपमान आहे. सिंहासन चित्रातला राजा आणि चित्रातलं सिंहासन. राजा या दासीच्या शब्दाला जो मान तोच तुझ्या शब्दाला. आज मी हा माझ्या रतिमंदिरात घेऊन जाणार. सामर्थ असेल तर आडवा हो. राजा म्हणून नव्हे एक निशस्त्र धर्माधर्माची चाळ असणारा वृद्ध म्हणून. सेनापती हे माझ्यासाठी तरी या मुलीला सोडा. शक्य नाही. तर मग निशस्त्र विराटाचा वध करून आपल्या बहिणीचा सौभाग्य नामशेष करून टाका. तुझ्या नावाला जर्जर माझ्या बहिणीचं सौभाग्य टिकवण्यासाठी आज मीला सोडून देतो. पाहू आणखी किती काळ तुझं संरक्षण करतो. हाय विधात्या कुणास आहे तुझ्या कृतीचे ज्ञान. लाज सतीची लुटली जाते शूर तू कवितीमान. सभाजन हो, एका आगमेची ही स्थिती पाहिली. स्त्रीची ही विटंबना तुम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकता. एका कीचकाशिवाय आज सारी पृथ्वी निर्विजय झाली का? सयंदी धर्मराज तर मौन राहिले मूक रसे सम्राट. संकटास या टाळून शकला सत्ता. तू पतिव्रता आहेस. राजधर्मापेक्षा पतिव्रता धर्म श्रेष्ठ आहे. या राजसभेत अशी नटी सारखी बडबडू नकोस. जा श्रेष्ठा देवींच्या महालाकडे जा. सुने दाहले न्यायपीठ हे नुरला कोणी वाली.
राहिले भात्या माझी खडगे बसली बिलगुनी कोशा आग कुणाचे निर्बल डोळे धिक धिक म्हणती तिवार पुरुषा उद्या बनाला उभेत जाळील ठिणगी ही कांतारीची यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी नारी जी नाथ आपकी कत्ती निद्रा है उठा उठा कौन द्रौपदी द्रौपदी नहीं विराट घरचे क्षुद्रदासी बटिक महाराज ही गदा घ्या आणि आपल्या हाताने माझा एकदा कपाळ मोक्ष करून टाका काय झालं काही झालं नाही पांडवांची निर्बलता पुन्हा एकदा सिद्ध झाली त्यांच्या प्रतिव्रता पत्नीचं पुन्हा एकदा वस्त्र हरण झालं कुठं विराटाच्या दरबारात चकीचकाला माझा पदर धरून ओढला मला लाज वाटली त्याचा मृत्यू जवळ आलाय पण पांडवांचा अज्ञातवास कुठे संपतोय अजून धर्मवचनाने पांडवांना बांधले सुरखंडात गेली ते धर्मवचन कुठाय तो किचक या क्षणी जाऊन त्याला जरासंधासारखा फाडून टाकतो पुन्हा 12 वर्ष वनवास भोगवायला तरी काही हरकत नाही नाथ आहे पांडवांचं शौर्य अजून जागृत आहे क्रोधाला कड येऊ देऊ नका ही वाणी तुमच्या वडील बंधूंच्या कानावर गेली तर आई प्रसंगी ते आडवे येतील आडवे आले तर दादा नाही ठार करेन मी काय भलतच बोलला ते पार्वतीची प्रतिमा राखण्यासाठी शंकराच्या मूर्तीचा भंग काय करू मी सांगते उपाय बोल उद्या सकाळी किचक माझ्याकडे येईल मी त्याच्यावर अनुरूप असल्याचं सोम करीत सोम ही प्राणांतिक सोंग कितीदा करायची फक्त उद्याचा दिवस उद्या रात्री नित्य शाळेत मी तुमची भेट घेते असं किचकाला मी सांगेन त्या कामांधाचा त्याच्यावर विश्वास बसेल आणि समजलं जाऊ मी सरंद्रे आज्ञा महाराज काय चाललंय महाराणीसाठी वाटत हे विराटांच्या नाही सेनापतींच्या हृदय राणीसाठी काय म्हणालीस तू एवढं पण नाही समजत पण या मोत्यांचं काय करणार तू चंद्रापेक्षा का मोत्यांची चमक अधिक असते हळू बोलायचं महाराज का मला कुणाची भीती आहे आपल्याला नसली तरी मला आहे सोंगात देखील पातळीवर टिकवलं पाहिजे महाराज म्हणजे कालचा सगळा खेळ खोटाच तर विरोधावाचून विकास होत नाही काल मला कळलं आपण किती शूर आहात आणि आज मला कळलं तू किती चतुर आहेस चतुर स्त्रियांचं ऐकावं यापुढे तुझी आज्ञाप्रमाणे आज रात्री नृत्यशाळेत दोन प्रेमळ हृदयांचं प्रथम मिलन नृत्यशाळेत का माझ्या मंदिरात पण तिथं तो येणार ना खरं नाही अगदी खरं आज रात्री नृत्यशाळेत
चलिता नाथ रे नाथ रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे चंद्र वर आला तुझा कमला सारख्या नेत्राच्या पाखा उघड हा 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 काय मादक स्पर्श आहे हा तुझ शरीर फुलाच तर विधात्याने बनवलं नाही ना फुले आणि दगड यातला तुला फरकत नाही कोण बल्ल तू इथे का आलास का आलो जिमूत मल्लासमोर कशासाठी आलो होतो माझ्याशी मल्ल इथं करायचं तुला प्रयोजन सैरंद्री माझी प्रिया आहे सैरंद्री माझी प्रिया आहे सेनापतीच्या प्रियेवर बल्लवाने अधिकार सांगू नये वीरांनी वादाचा निकाल युद्धाने लावावा तू एक आचारी पुरण वाटता येतं मला हकण्यात मरू नकोस सैरंद्री साठी मेलो तर मरण भाग्याच म्हणेन मी हो मल्ल युद्धाला तयार घाबरू नकोस द्रौपदी भूमीला पाठ लागली की दुप्पट बळ येतो मला द्रौपदी मग तू कोण अजून ओळखलं नाहीस मला तुला स्वर्गात पाठवणारा द्रौपदीचा गंधर्वपती भीम भीम पांडव भीम खरच्या तुझ्या बरोबर द्वंद्व करायचंच होत मला म्हणजे माझ्यातून मरायचं होत तुला ते आता पाहूया अज्ञातवासात पांडवांना ओळखल्यानंतर पुन्हा 12 वर्षा वनवास आणि पांडवांना ओळखण्यापूर्वी तुझा स्वर्गवास सुरू झालाय ते पहा अगोदर याच पात्रातून मदिरा आणण्याची प्रथा आहे ना तुझ्याकडे तर घे हे धर्मयुद्ध नव्हे
धर्मयुद्ध कुणाशी? तुझ्याशी? धर्मयुद्धाला दोघही धर्मानं वागणारे असावे लागतात. अनेक स्त्रियावर बलात्कार करणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमाचा धर्माची काय जपण? तरी पण हे पातळ फेकू देतो. पतिव्रतांच्या पातिव्रत्या उठणाऱ्या नराधमाला ही शिक्षा योग्य. पांचाळी कीचक मेला. नाथ द्रौपदी, हो इथे उभे काय राहिलेत? काय नृत्य शाळा काय? चला कीचक महाराजांना तुम्ही ठार मारल्या म्हणे थोडासा लवकर चला. हो मग मी काय खोट बोलतो? जर लवकर चला. बरं बरं तू हो पुढं, मी आलोच. पण काय हो बल्लव महाराज, त्या कीचक महाराजांना आपण तर ठार मारलं नाही ना? साधरणीवर कधी न राहिला कृतपापांचा भार, विजयी झाला न्यायच अंती अनयाचा संहार. द्यावे तैसे घ्यावे लागे दुर्गती अत्याचारीची, दुर्गती अत्याचारीची तेजो गर्भा विजय कथा ही भारतवासी नारीची. पतिव्रतेच्या थोरीची दुष्टांच्या शिरदोरीची